गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच कोविड सेंटरवर होत असलेल्या राजकीय पुढाऱ्यांचा तात्काळ हस्तक्षेप थांबवण्यात यावा अशी मागणी जिजाऊ महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा जाधव, तारा पदार आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गंगापूर शहरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच गंगापूर उपजिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटर येथे राजकीय पुढारी हे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर दबाव टाकून कोरोना सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेण्याचा सर्रास प्रकार उपजिल्हा रुग्णालयात सुरू असून यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुटमार होत असल्यानं हा सर्व प्रकार थांबवून गरिबांना याचा लाभ मिळवून द्यावा. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात आणि कोविड सेंटर येथे होत असलेल्या राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप थांबवल्यास डॉक्टर, आरोग्यसेविका आणि कर्मचाऱ्यांना मुक्तपणे रुग्णसेवा करता येणार असली अशी मागणी जिजाऊ महिला फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.